देवड़ बांधलं का जी? लोक म्हणायचे हो बाबा। देवळा देव आणला का जी? जी बाबा। देव विकत आणला का फुकट में? बाबा देव फुकट भेटत नाही, विकत आणला। बरं, देव विकत आणला, देव बसवला, देऊळ बांधलं, आज तुमच्या देवाना अंग धुतलं का रे? बाबा देव कधी अंग धुत नाही। अरे ज्याले अंग धुवायची अक्कल नाही तो देव कसा? तुमच्या देवापुढे कुत्रा आलं, निवड ठेवला, कुत्रा आलं, कुत्र निवत साठायला लागलं, देवाना हाकललं का जी? नाही बाबा। अरे ज्याला निवत निवदावतच कुत्र हाकलायची अक्कल नाही तो देव कसा? तुमच्या देवाला धोतर हालता येते का जी? नाही। अरे ज्याला धोतर नेसायची अक्कल नाही तो देव कसा? गाडगे बाबाला 1956 ला वांद्रा स्टेशन मुंबईला चालू सभेत एकाने प्रश्न विचारला, देव देवडात नाही तर मग हाय कुठे? गाडगे बाबा म्हणतात, धरती पैदा झाली त्यापासून देव कोण पाहला नाही, देव कोणाला दिसला नाही, देव पायाची वस्तू नाही, देवळात देव नसते, देवळात पुजाऱ्याचं पोट असते, सत्यनारायण देवाची भक्ती नाही, हे भटजीची रोजगार हमी योजना आहे, हे चिवत्याचा बाजार आहे बे। सोप्या भाषेमध्ये प्रभू गाडगे बाबांचं अफलातून संत आहे, जगी एक संत कैसे माझ्या डेबूजी जैसे, अफलातून संत आहे, संत सभा बाबांसारखा। लोकाला गाडगे बाबा सांगा, देव पायाचा असेल आणि मानाचा असेल, या भीमराव रामजी आंबेडकरले देव म्हणायचे आणि या देशाची घटना लिहिली घटना। 6 डिसेंबर 1956 ला बाबासाहेबांच्या चैत्यभूमीवर महापरिनिर्वाणाची गाथा झाला, गाडगे बाबाला कळली। गाडगे बाबांनी अन्न त्याग केला होता, अन्न त्याग 13 दिवस उपाशी राहिले, पाणी घेतलं नाही आणि 14व्या दिवशी जीव दिलाय। 20 डिसेंबर 1956 हे नातं रक्ताच्या पलीकडचं नातं आहे साहेब।